माय मराठी माय बोली टीव्हीवर येताना दुर्गेश सोनाराने म्हणले की तुमच्या भाषेतने कविता लिहा, तुमच्या भागात जी भाषा बोलली जाते त्या भाषेत कविता लिहा. अहो म्हणलं दादा आमच्या भागात तर शिवीशिवाय कोणी बोलतच नाही, प्रत्येक शब्दाला शिवी असते. ते म्हणजे काय हरकत नाही, तुमची भाषा पाहिजे ओरिजिनल, त्याच्यात बदल नका. ही कवितेची संकल्पना. कवितेचा नायक 75 वर्षाचा आमच्या बापूंसारखा वयस्कर माणूस, अशिक्षित. बापू शिक्षित आहेत. त्या म्हाताऱ्या माणसाला प्रश्न पडलाय, त्यानं स्वातंत्र्य आणि पारतंत्र्य दोन्ही पाहिलेले दादा. तरी त्याला प्रश्न पडलाय की माणूस काल होता माणूस आज मेला, माणूस काल होता माणूस आज मेला, माणूस काय दोस्तो सारा समाज मेला, आता मना मनाचे झाले कसाई खाणे, हाही पिसाळलेला तोही पिसाळलेला हाही पिसाळलेला. म्हणजे माणसं पूर्वी जात पात होती खेड्यामध्ये, पण जिव्हाळा इतका होता की अगदी गावकुसा बाहेर राहणारा झोपडपट्टीमधला जरी कोणी माणूस मेला तर अख्ख्या गावावर सुतक पडायचं, इतका जिव्हाळा. आता जातपात कमी झाली, पण शेजारी आपल्या कोण राहते हे सुद्धा माहीत नाही, जिव्हाळाच कुठेतरी कमी झाला. इतकंच काय, परवीन बॉबी नावाची एक अभिनेत्री, एका संस्थानिकाची मुलगी, ती मिली ही कधी कळालं तर 4 दिवसानंतर तिच्या प्रेताचा सडलेला वास यायला लागला. वास कशाचा येतो म्हणून दार तोडून बघितलं तर ती मध्ये मरून पडलेली. म्हणजे जिव्हाळाच कुठेतरी कमी झाला. या विचारातून म्हाताऱ्यानं आमच्या भाषेत लिहिलेली कविता आणि कवितेचं शीर्षक आहे बाब्या. आता बाब्या शीर्षक यासाठी की आमच्या भागामध्ये म्हाताऱ्या माणसांना नवीन मुलांची नावं माहीत नसतात, तर ज्याचं नाव माहीत नाही त्याला कॉमन नाव आहे की हे बाब्या इकडे येतो कोणाचं आहेस. या अर्थानं कवितेचं शीर्षक बाब्या, आमच्या भागातली भाषा. काही शब्द तुम्हाला कळणार नाहीत, काही कदाचित आवडणार नाहीत, पण जे आवडत नाहीत जे बाब्या मायचन काय इचितर जमाना आला. म्हातारा माणूस म्हणाला पोराला बोलून की बाब्या मायचन काय इचितर जमाना आला, अरे फॅशन मुळे बाईंकडे ओळखू चिन्ह झाला. बाब्या मायचन काय इचितर जमाना आला, अरे फॅशन मुळे बाईंकडे ओळखू चिन्ह झाला. अरे आम्ही बी तुमच्यावर नट्ट्या फट्ट्यात रमला असता तर मायचन तुम्ही स्वातंत्र्याची फळच चाकलं नसता. बाबे आम्ही बी तुमच्या नट्ट्या फट्ट्यात रमला असता तर मायचंद्र तुम्ही स्वातंत्र्याची फळ चाकलं नसता. इथं उपस्थित असलेल्या सर्व शिक्षकांची क्षमा मागून पुढच्या वेळी की बाब्या आमच्या वेळेच्या मास्तरायचं काहीच विचार नको. बाबे आमच्या वेळेच्या मास्तरायचं काहीच विचार नको, पोरग चुकलं की पाठीवर फोक. बाबे आमच्या काळातल्या मास्तरायचं काही विचार नको, पोरग चुकले की पाठीवर फोक. अरे 4थी 5थी शिकलेले होते पण आताच्या डेड बेडवाल्याला पाणी पाजवायचे. 4थी 5थी शिकलेले होते पण आताच्या डेड बेडवाल्याला पाणी पाजवायचे. आणि म्हणून तर आम्हाला धडे मुकपाट व्हायचे. आणि पट्ट्याचं भेवच असं होतं की नुसतं नाव काढलं तर आमचे चोळणे ओले व्हायचे. पट्ट्याचं भेवच असं होतं की नुसतं नाव काढलं तरी आमचे चोळणे ओले व्हायचे. आजकालचे पट्टे पोट्ट्याच्या खांद्यावर आता टाकून फिराले. आमच्या इकडच्या बद्दल सांगतो, इकडचे चांगलेच असतील, चांगल्या गोष्टी सगळीकडे असतात. बाब्या आजकालचे पट्टे पोट्ट्याच्या खांद्यावर आता टाकून फिरालेत आणि काही भादर तर ध्या दिवसा अड्ड्यानं शिराले. बाब्या आजकालचे पट्टे पोट्ट्याच्या खांद्यावर आता टाकून फिरालेत आणि काही भादर तर ध्या दिवसा अड्ड्यानं शिरालेत. बाब्या काय आमच्या काळातले बाब्या काय आजकालचे सिनेमे बाबा, सिनेमा माहित आहे बाब्या काय आजकालचे सिनेमे बाबा, एकाच गाण्यात 3 लेकरं 3 शेडरेच. म्हाताऱ्यावर प्रश्न पडायला लागले की बाब्या काय आजकालचे सिनेमे बाबा, एकाच गाण्यात 3 लेकरं 3 शेडरेच. अरे कपडे बदलले तर दोघांचे तोंडाली फेस. बाब्या काय आजकालचे सिनेमे आले बाबा, एकाच गाण्यात 3 लेकरं 3 शेडरेच. अरे कपडे बदलले तर दोघांचे तोंडाली फेस. अरे आमच्या काळात बी सिनेमे होते, हिरोण्या होत्या, हिरो होते. गाणं सुरू झालं की याने एका फाट्याला तर तिने दुसऱ्या फाट्याला. गाणं सुरू झालं दादाला आठवले त्याचा काळ. गाणं सुरू झालं की यानं एका फाट्याला तर तिने दुसऱ्या फाट्याला. गाणं संपवचे तर इतभर हलायचे नाहीत. गाणं संपूस तर इतभर हलायचे नाहीत आणि सिनेमा सुटला तरी तसलं काही बोलायचे नाहीत. सिनेमा सुटला तरी तसलं काही बोलायचे नाहीत. आजकालच्या सिनेमानं सगळं रुपाटो आले सगळं आधीच आणि मग झालं तर लगीन व्हाले. सगळं आधीच व्हाले आणि मग झालं तर लगीन व्हाले. बाब्या मायचन काय आमच्या जमान्यातले पुढारी होते रे मर्दा. म्हाताऱ्याचा प्रश्न की बाब्या मायचन काय आमच्या जमान्यातले पुढारी होते रे मर्दा, त्याच्या पुढे आजकालचे सरी चिल्लर खोरदा. बाब्या काय आमच्या काळातले पुढारी होते रे मर्दा, त्याच्या पुढे आजकालचे सरी चिल्लर खोरदा. फुले बाबा, गांधी बाबा, आंबेडकर बाबा, हा
खरेच पट्टे भादर होते नर अर आपल्याला उजेड देण्यासाठी जाळी किरू स्वतःचे घर. खरेच पट्टे भादर होते नर अर आपल्याला उजेड देण्यासाठी जाळी किरू स्वतःचे घर. मायला आमच्याकडली भाषा सुरुवात करताना कोणते होते की मायला काय आजकालचे पुढारी वागाले हान 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 आले तर खाल्लेल्या ताट आहे नागाले आमच्या इकडचे परत जायचे बघा मायला काय आजकालचे पुढारी वागाले हान 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 आले तर खाल्ल्या ताटा नागाले देशावर प्रेम असल्याचं उघड नाटक कराले आणि देशाचा सारा माल परदेशी बँकांनी भराले. बाब्या जे आजकालच्या गड्याला जमाना ते काम आमच्या माऊलीने केली ओळखून घ्या कोणाच्या लक्षात आलं असेल की बाब्या ज्याच्या गड्याला वीज म्हणा ती काम आमच्या माऊलीने केली. अरे मुकी भावली वाटणारी सऱ्या दुनियाची मालकीन झाली. बाब्या जी आजच्या गड्याला वीज म्हणा ती काम आमच्या माऊलीने केली. अरे मुकी भावली वाटणारी सऱ्या दुनियाची मालकीन झाली. त्या छटाक्या शेजाऱ्याला पहिल्यापासून खेटायची लईच खास. त्या छटाक्या शेजाऱ्याला पहिल्यापासून खेटायची लईच खास. माऊलीने एकाच गावात दोन तुकडे केली तेव्हा उतरला बघ त्याचा मास. बाब्या त्या छटाक्या शेजाऱ्याला पहिल्यापासून खेटायची लई खास. माऊलीने एकाच गावात दोन तुकडे केली तेव्हा उतरला त्याचा मास. माऊलीने एका बोटावर सारी दुनिया फिरविली आणि आमच्याच भादरानं कुणीतरी दहा दुपारी तिला जिरविली. बाब्या माऊलीने एका बोटावर सारी दुनिया फिरविली आणि आमच्यातल्याच कुणीतरी भादरानं दहा दुपारी तिला जिरविली. बाब्या तुला अखरीच सांगतो मोह अपमान करू नो इडे वाकडे फॅशन करून माझ्या तोंडाला काळ लावू नो जाडजूड पॅन्टीला इना कारण गुडघ्यावर चिरू नो नाही जाडजूड पॅन्टीला इना कारण गुडघ्यावर चिरू नो कानात कडे मानावर हात मानावर हातभर केस आणि मिशा भाजून फिरू नो दादा सॉरी जाडजूड पॅन्टीला इना कारण गुडघ्यावर चिरू नो कानात कडे मानावर हातभर केस आणि मिशा भाजून फिरू नो मो ऐकलं असतं खरं नाही तर तू कंधीच होणार नाही बरं. तुला सांगून सांगून मो जीव मेटा कुठेला आलाय कारण बाबा मायच्या तुमचा जमानाच लयच जर आलाय बाबा तुमचा जमाना लयच करा.